सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज किडा विद्यार्थी मित्रांनो दहावीचा उद्याला हिंदीचा बोर्ड पेपर आहे नऊ मार्चला मग हिंदीच्या पेपरसाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे एकूण काय या पेपरमध्ये आपण पेपर, पेपर प्रेझेंटेशन पाहणार आहोत की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे जेणेकरून व्यवस्थित सर्व लिहिल्यानंतर तुम्हाला पेपर चेक करण्यासाठी जेव्हा जातो पेपर जे जेव्हा चेक करतात टीचर ओके बोर्डाचे तर तुम्हाला व्यवस्थित सर्व मार्क्स कसे घेऊ शकता हे तुम्हाला समजून जाणार आहे तर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे पेपर प्रेझेंटेशनसाठी त्याआ कम्प्लीट व्हिडिओ पहा कारण की तुम्ही अभ्यास जरी केलेला असला पण पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित नसलं तर तुमचे मार्क्ससुद्धा इथं कट होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे प्रत्येक प्रश्नाडी कसं उत्तर लिहायचं ते आपण इथं पाहणार आहोत त्यासोबतच सर्व पेपर कसा सोडवायचा ते आपण इथं पाहणार आहोत ठीक आहे तर टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरू करूया त्या अगोदर चॅनलवरती मिळाल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहे कारण की ना नव्वद टक्के विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करणे विद्यार्थी मित्रांनो इझी आहे आणि फ्री आहे एकदम त्या त्याआ तुम्हाला खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तिथं फटाफट सर्वांनी लवकरात लवकर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून ठेवा जेणे करून पुढचे व्हिडिओ तुमच्याकडून अजिबात मी सोनाने खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज देणार आहेत मॅथमॅटिक्स सायन्स ओके भूगोल इतिहास सर्व पेपरसाठी त्याआडी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येकाने ठीक आहे कारण की तेव्हाच तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचणार आहेत ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काय दिलं आहे सर्वात अगोदर पेपर लिहायची सुरुवात आपल्याला करायची आहे ते म्हणजेच की विभाग क्रमांक पाच रचना विभाग आता पहा लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं की रचना विभागपासून तुम्हाला सुरू करायचं आहे पेपर लिहिणे बट इम्पॉर्टंट काय आहे की जर तुमची कोणती स्ट्रॅटजी असेल की पेपर लिहायची सुरुवात आपण दुसऱ्या कोणत्या तरी विभागापासून करायची आहे किंवा पहिल्या विभागापासूनच करायची आहे तर तुमची जे स्ट्रॅटजी असेल ते तुम्ही यूज करा ते तुम्हाला बेस्ट वाटत असेल तर ते तुम्ही यूज करा किंवा मी जे स्ट्रॅटजी तुम्हाला सांगतो ते तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला खरंच बेनिफिशियल वाटत असेल तर ओके तर पाहू शकता विभाग पाचपासून आपण सुरुवात केली रचना विभाग ओके रचना विभाग लिहिल्यानंतर आता जेव्हा तुम्ही पेपर लिहिता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत आहे की दोन्ही साईडने अशा लाईन ओढायच्या ओके जेव्हा हे शीट तुम्हाला मिळते तर दोन्ही साईडने अशी तुम्हाला काय लाईन ओढायच्या आहेत ओके त्यानंतर ह्या लाईन का ओढायच्या कारण की पा जेव्हा तुम्ही इथं प्रश्न क्रमांक टाकता तर प्रश्न क्रमांक एकदम व्यवस्थित टाकल्या जातो उत्तर ज्याचं आपण लिहितो सब क्वेश्चन असते ओके उपप्रश्न तर ते त्याचा आपण व्यवस्थित नंबर टाकू शकतो म्हणून तुम्हाला या दोन्ही साईडनं लाईन्स ओढायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला वरती विभाग टाकायचा आहे विभागाचं नाव टाकायचं आहे विभाग क्रमांक पाच रचना विभाग उपयोजित लेखन कारण की पेपर चेक करणारा जे टीचर असतात त्यांना व्यवस्थित दिसून जाईल की हा हा विभाग कोणता आहे आणि क कोणत्याचं हे क्रमांक टाकलेला आहे प्रश्नाचा ओके आता उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक टाकायचा फक्त प्रश्न लिहायचा नाही आहे अजिबात आहे ओके लक्षात ठेवा तुम्ही एक काम करू शकता आता जसं पहिला प्रश्न आहे यामध्ये प्रश्न क्रमांक पाच अमध्ये अनौपचारिक पत्र आपण इथं लिहिलेलं आहे तुम्ही वरते हे हेडिंग टाकू शकता की औपचारिक पत्र आहे की अनौपचारिक पत्र आहे ओके तसं हेडिंग टाकायचं नंतर पत्र पाहू शकता कसं लिहित असतात तर ता पत्रामध्ये या साईडला ॲड्रेस येतो तुमचा ओके त्यानंतर प्रिय सुमित सप्रेम नमस्ते वगैरे अनौपचारिक पत्र आहे तर अनौपचारिक पत्र अशा पद्धतीने इथं लिहितात शकता लास्टला जो पत्र वगैरे लिहितो त्याचा नाव आणि ऍड्रेस यामध्ये येऊन जातो ओके त्यानंतर आहे तुम्हाला पुढचा प्रश्न पाहू शकता प्रश्न उत्तर क्रमांक दोन ओके तर यामध्ये डायरेक्टली जे चार प्रश्न तयार करायला लागतात गद्य आकलन तुम्हाला प्रश्न येत असतो दुसरा ओके गद्य आकलन विभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये चार प्रश्न तयार करायचे असतात की ज्याचं उत्तर एका वाक्यामध्ये असतील तर अशा पद्धतीचे प्रश्न तयार करायचे असतात तर यामध्ये डायरेक्टली उत्तर लिहायचं दोन नंबरचं आणि प्रश्न टाकायचा ता, म्हणजे कसं चार प्रश्न तयार केला ना मग एक नंबरला दोन नंबरला तीन नंबरला असे तुम्ही टाकून डायरेक्टली त्याचं काही इथं तयार करायचे म्हणजे हे झालं त्याचं उत्तर ओके त्यानंतर हा प्रश्न येते तुम्हाला याचमध्ये तो म्हणजेच की पहिला येते कहाणी लेखन ठीक आहे कहाणी लेखनवरती हेडिंग टाकायचं आणि कहाणी लेखनवरती हेडिंग टाकलं की आता जे कहाणी असेल समजा आता हा इथं कहाणी आहे ओके तर याचं ना आपण काय टाकलं इथं हेडिंग टाकलं हेडिंग टाकल्यानंतर कहाणी लेखन करताना पाहू शकता छोटे छोटे पॅरॅग्राफमध्ये इथं कहाणी लेखन केलेली आहे जे सुद्धा मुद्दे दिलेले होते ओके okay, कहाणी लेखनमध्ये तुम्हाला मुद्दे दिले जातात त्या मुद्द्यावरच्या आधारे तुम्हाला कहाणी लेखन करायचं असते तर असे छोटे छोटे पॅडवास तुम्हाला दिले आणि इथं काय केलेलं आहे लिहिलेलं आहे पूर्ण कहाणी त्यानंतर सीख लिहिली शेवटी ही सुख आहे ओके जे सीख असते म्हणजे आपण या कहाणीपासून काय सी शिकलेलो आहे तर ते सीख तुम्हाला इथं लिहायचे असते हिंदीमध्ये ओके okay? कहाणी लेखनाची अशा पद्धतीने कहाणी लेखन करायचं नंतर असते तुमचं विज्ञापन लेखन विज्ञापन लेखन पाहू शकता वर ते नाव टाकायचं त्यानंतर जे विज्ञापनाचा टॉपिक आहे त्यानुसार इथं लिहायचं जसं की यामध्ये तुम्हाला नाट्य अभिनय असं दिलेलं आहे तर याला काय तुम्ही असा बॉक्ससुद्धा करू शकता ओके मी बॉक्स केला नाही बट तुम्ही करू शकता असा बॉक्स ओके तुमचे पेनाने किंवा पेन्सिलने कशाने केला तरी चालणार आहे ओके असा बॉक्स करायचा बॉक्स करा, केल्यानंतर पाहू शकता विज्ञापन म्हणजेच काय होते विज्ञापन म्हणजेच होते ॲडवर्टाईजमेंट ओके ॲड्स तुम्हाला दिसतात ना वेगवेगळ्या ठिकाणी किंवा एक पॉम्प्लेंट असते ओके पॉम्प्लेंट तुम्हाला सर्वांना माहिती असेल काय असते म्हणून तर त्या टाईप तुम्हाला इथं काय दिलं असते विज्ञापन लेखन ते तयार करायचं असते तुम्हाला जो टॉपिक दिला असतो त्याबद्दल ठीक आहे यामध्ये तुम्ही छोटे छोटे डायग्रामसुद्धा काढू शकता ज्याची तुम्हाला रिलेटेड जो टॉपिक आहे त्या रिलेटेड ठीक आहे असे छोटे छोटे सर्कल करू शकता ओके असे बॉक्स करू शकता त्यामध्ये लिहू शकता माहिती ओके त्यामध्ये शेवटी संपर्क लिहिणे त्यानंतर ॲड्रेस लिहिणे हे कुठं कुठं महत्वाचं असते ते, ते, ते तुम्ही जो प्रश्न दिला असते टॉपिक असतो त्यानुसार तुम्ही डिसाईड करायचं ओके त्यानंतर बघू शकता तुम्हाला पुढचा प्रश्न येते तो म्हणजेच की निबंध लेखन निबंध लेखन कसं करायचं तर वरती हेडिंग टाकायचं मेरा प्रिय खेल ओके आता म्हणजे जे टॉपिक असेल त्याचं टाकायचं ठीक आहे मेरा प्रिय खेल असं हेडिंग टाकलं हेडिंग टाकल्यानंतर निबंध लेखनाला सुरुवात करायची आता निबंध लेखन करताना छोटे छोट्या पॅरग्रॉफमध्ये इथं निबंध लेखन करायचं कारण की एक पूर्ण पॅरग्रॉफ लिहिण्यापेक्षा जर तुम्ही छोटे छोटे मध्ये लिहिलं तर ते कधीही चांगलं कारण की जे पेपर चेक करणारे असतात त्यांना सोपी जाते चेक करायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही छोटे छोटे वाक्य लिहायचे छोटे छोटे वाक्य तयार करायचे आणि काही विद्यार्थी चुका काय करतात माहीत आहे का आता तुम्हाला इथं दिसत असेल मी हे सर्व लिहिलेलं आहे ओके तर हिचं सर्व लिहिताना आता पाहू शकता शब्द माझे किती जवळजवळ आहेत म्हणजे हे माझ्या लिहिण्याची स्टाईल आहे पण काही जण काय करतात एक शब्द खेलो समजा इथं आणि पुढचा जो के शब्द आहे तर के शब्द इथं नंतर एकाच लाईनमध्ये म्हणजे आता एका लाईनमध्ये माझे पहा किती शब्द बसले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट म्हणजे सात ते आठ शब्द माझे इथं छोटे छोटे बसले काही विद्यार्थी काय करतात तीन ते चार शब्दच एका लाईनमध्ये लिहितात म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा हा मोठं मोठं आपण मोकळं मोकळं लिहिलं तर आपण खूप सारं लिहू शकू ओके जास्त पॅरॅग्राफ आपण लिहू शकू जास्त लाईन लिहू शकू पण तसं काही नाही आहे जे पेपर चेक करणारे असतात ते सुद्धा हुशार असतात त्यांना माहिती असते की या विद्यार्थ्यांनी असं केलेलं आहे मग तुमचे मार्क्स तिथं काय होतात डायरेक्टली सांगतो तुमचे मार्क्स तिथं कट होऊ शकतात त्यामुळे असं करायचं नाही आहे व्यवस्थित तुम्हाला जसं लिहिता येते लिहायचं जास्त मोकळं लिहायचं नाही आहे तुम्हाला ओके तुमच्या स्टाईलने तुम्ही लिहा आणि ते बरोबर लिहा ठीक आहे अर्थपूर्ण तुम्हाला आहे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे निबंधलेखन म्हणजेच तुम्हाला जो टॉपिक दिला असेल त्याच्यावरती तुम्हाला जे माहिती असेल ते माहिती पूर्ण पद्धशीर तुम्हाला लिहायची असते त्यालाच निबंध लेखन इथं म्हणतात आता पाहू शकता हा जो विभाग आहे तो संपलेला आहे ओके आता विभाग संपला विभाग संपल्यानंतर हे जी जागा इथं रिकामी राहिलेली आहे तर यामध्ये काहीही लिहायचं नाही आहे ओके कारण की तुम्हाला डायरेक्टली सुरू करायचा असतो तो म्हणजेच की पुढचा विभाग जसं की इथं विभाग क्रमांक एक आपण सुरू केला पाच नंतर तो म्हणजेच की विभाग एक गद्य यामध्ये सुद्धा पद्धतशीर अशा लाईन वगैरे ओढायच्या प्रत्येक पेजवरती सांगत आहे मी तुम्हाला त्यानंतर प्रश्न क्रमांक बरोबर टाकायचा ओके आणि प्रश्न क्रमांक टाकताना बघू शकता आता तुम्हाला उत्तरं शोधून लिहायला लागतात त्यामुळे जे पद्धतशीर तुम्हाला डायग्राम दिले आहेत त्यामध्ये ओके म्हणजे बॉक्सवाले दिले असतील सर्कलवाले दिले जे सुद्धा दिले असतील त्या टाइप पद्धतशीर डायग्राम करायचे ॲरो द्यायचे पद्धती कारण की याला सुद्धा मार्क्स आहेत ओके याला सुद्धा या बॉक्सला सुद्धा मार्क्स आहेत एवढं लक्षात ठेवा ठीक आहे आणि उत्तर इथं शोधून लिहायचं आता प्रश्न क्रमांक तुम्हाला पाहू शकता प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन हे जे प्रश्न क्रमांक आहेत तर यामध्ये तुम्हाला तुमचा जो पॅरेग्राफ येतो ओके त्यामधून शोधून लिहावे लागत असतात ठीक आहे यामध्ये पाहू शकता समानार्थी आणि विधानार्थी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यामध्ये हे दुसरा क्रमांकाचा प्रश्न आहे यामध्ये सुद्धा हे शोधून लिहिलेलं आहे ओके तुमच्या पॅरेग्राफमधून जो तुम्हाला दिलेला असतो आणि पहिलावालासुद्धा तर विद्यार्थी मित्रांनो इथं पोषकता डायरेक्टली उत्तर लिहिलेलं आहे प्रश्न लिहिलेला नाही आहे ठीक आहे यामध्ये लक्षात ठेवा यामध्ये सुद्धा पोषकता शब्द विरुद्धार्थी शब्द जे दिले असतील समजा शब्द तर त्यामधून तुम्हाला पूर्ण शब्द लिहायचे असतात समानार्थी असो किंवा विधानार्थी असो दोन ओके आणि काय की क्वेश्चन असे असतात की त्यामध्ये प्रश्नसुद्धा लिहायचा असतो जसं की रिकाम्या जागा वगैरे पुढे आले तर मी तुम्हाला इथं सांगतो त्यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक चार येतो ओके पॅरेग्राफमध्ये पहिल्या ते यामध्ये तुम्हाला जे करायचं असते ते म्हणजेच की स्वमत लिहायचं असते स्वमत अभिव्यक्ती ओके स्वमत अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं असते तुम्हाला स्वतःचं मत जो टॉपिक दिलं असेल त्यावरती लिहायचं जो टॉपिक दिला आहे त्याच्यावरती स्वतःचं मत लिहायचं जे येते तुम्हाला ते लिहायचं जे विचार तुमचे मांडा असं म्हणत असतात तुम्हाला जे विचार येतात त्या टॉपिकबद्दल ते लिहायचं कारण की ते बरोबरच असणार कारण की ते स्वमत आहे म्हणजे स्वतःचं मत आहे ते चूक नसणार आहे ओके दोन मार्कासाठी जे येते तर एवढं तुम्ही लिहू शकता जेवढे तुम्हाला पाहू शकता एवढं सांगितलेलं आहे हे दोन मार्कसाठी एकदम पद्धतशीर आहे फक्त यामध्ये जास्त लिहायचं नाही आहे कारण की ते अर्थपूर्ण असलं पाहिजे लक्षात ठेवा अर्थपूर्ण असलं पाहिजे किंवा दोन छोटे छोटे पॅरॅग्राफ सुद्धा तुम्ही लिहू शकता ओके दोन पॅरेग्राफ ठीक आहे त्यानंतर किंवा असा एक मोठा सुद्धा लिहू शकता नो प्रॉब्लेम ओके अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न येते दुसरा वरती पोहू शकता प्रश्न क्रमांक वरती यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन हे जे शब्द आहेत तुम्हाला हे जे प्रश्न आहेत तुम्हाला हे येतात तुमच्या वरती जो की दुसरा पॅरेग्राफ तुम्हाला प्रश्न क्रमांक वरती हा दिलेला आहे ठीक आहे तर हा प्रश्न तुम्हाला इथं तीन अशाच टाईपचे येतात जे की तुम्हाला यामध्ये शोधून लिहायला लागतात पाहू शकता हा प्रश्न शोधून लिहिला पॅरेग्राफमधून हा सुद्धा लिहिला आणि तीन नंबरचा सुद्धा ठीक आहे तर त्यामुळे पाहू शकता पुढचा प्रश्न येते तुम्हाला प्रश्न क्रमांक चार दुसऱ्या पॅरिग्राफमधला हा सुद्धा स्वमत स्वमत मी तुम्हाला सांगितलं आहे वरती कसं लिहायचं म्हणून स्वतःचं मत लिहायचं जो टॉपिक तुम्हाला दिलं पाहू शकता इथं दोन छोटे छोटे पॅरेग्राफ लिहिले म्हणजे एक मार्क आला आणि एक मार्क आला असे दोन मार्क अडीए काय होऊन जातील छोटे छोटे पॅरेग्राफ होतील किंवा डायरेक्टली असे दोन एक मोठा पॅरेग्राफ त्याला दोन मार्क ठीक आहे असं तुम्ही करू शकता फक्त त्याला अर्थ असला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर पाहू शकता आता पुढचा प्रश्न इथं आपल्याला लिहायचा आहे आता इथं पाहू शकता इथं इथं जागा होती बट इथं लिहिला का मी प्रश्न नाही लिहिला तर असं तुम्ही करू शकता कारण की पुढचा प्रश्न तुम्ही मेन प्रश्न स्टार्ट करता मेन कोणता प्रश्न क्रमांक ई त्याला जर छोटी जागा उरली असेल तर तिथं सोडून द्या कारण की डायरेक्टली तुम्ही नवीन प्रश्न आहे ना हा तर तुम्ही नवीन प्रश्न इथं डायरेक्टली सुरू करू शकता ठीक आहे तर यामध्ये सुद्धा पाहू शकता पॅरेग्राफ इथं तुम्हाला हे पॅरॉग्राफवरून तुम्हाला काय शोधून लिहावे लागते तर इथं काय शोध दोन लिहिलेलं आहे पॅरीग्रॉफ वरून ओके त्यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न येतो तो म्हणजेच की स्वमतचा ठीक आहे दोन मार्कआयडी हा येतो प्रश्न तर स्वमत मी सांगितला आहे कसं सा लिहायचं म्हणून स्वतःचं मत तुम्ही इथं लिहायचं त्यानंतर बघू शकता हा जो या प्रश्न आहे यालासुद्धा काय दोन मार्क येत आहेत म्हणजे दोन प्लस दोन चार मार्क आयडी हा दुसरा प्रश्न म्हणजे एक पॅरेग्राफ येतो तुम्हाला या हा जो आहे प्रश्न क्रमांक ईमध्ये तो तुमचा अपठित गद्य असते ठीक आहे अपठित गद्य अपठित गद्य म्हणजेच काय की तुमच्या पुस्तकाबाहेरचा तुम्हाला इथं पॅरेग्राफ येत असते चार मार्क आडी ठीक आहे पहिला प्रश्न शोधून लिहा लागते यामधून आणि दुसरा प्रश्न स्वमताचा असतो ओके त्यानंतर तुमचा पुढचा विभाग येतो पुढचा विभाग आल्यानंतर तुम्ही नवीन पेजवरती तो सुरू करायचा दोन येते तुमचा पद्य पद्यमध्ये पहा प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये प्रश्न विचारतात तुम्हाला कवितेमधून शोधून घ्यावा लागतात यामध्ये पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ओके हे तुम्हाला शोधून लिहायला लागतात तुमच्या कवितेमधून ओके होऊ शकता अशा आकलनकृती जी असते ना तुमची तर आकलनकृती म्हणजेच तुम्हाला शोधून लिहिणे म्हणजे आकलन म्हणजे समजून घेणे म्हणजे कविता दिलेली असते ते वाचायची ते समजून घ्यायची त्यानंतर शोधून उत्तरं तुम्हाला लिहायची असतात तर पहिला प्रश्न तुमचा ओके आणि त्यानंतर हा दुसरा प्रश्न तुम्हाला शोधून लिहायला लागतात तुमच्या कवितेमधून ओके चार मार्कआडी त्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न येते कवितेसाठी ते म्हणजेच की ओळींचा अर्थ लिहा ओके काव्य पंक्तिओ का अर्थ लिखे ओके काव्य पंक्तिओ का अर्थलिखे असा प्रश्न येते ओके तर यासाठी तुम्हाला तिसरा प्रश्न आहे हा खूप महत्वाचा सांगतो तुम्हाला तुमच्या ज्या कविता दिलेल्या आहेत तुम्हाला टोटल जेवढ्या सुद्धा कविता दिल्या असतील त्या तुम्ही करून जा काय करून जा त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या प्रत्येक कवितेचा जेवढा तुमच्याकडे आता वेळ आहे ओके अर्थ समजून घ्या अर्थ समजल्यानंतर त्याचं प्रॅक्टिस करा लिहून पाहण्याची ओके तिसऱ्या प्रश्नामध्ये हा विचारतात त्यानंतर दुसरी कविता तुम्हाला यामध्ये विचारतात पाहू शकता दुसरी कविता प्रश्न क्रमांक आमध्ये पद्यमध्येच तर यामध्ये पहिला प्रश्न शोधून लिहावा लागतो तुम्हाला आता पहा जेव्हा तुम्हाला हे रिकाम्या जागा अशा येतात मदे जागा जागा जा जा तर या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला हे पूर्ण लिहावं लागते फक्त रिकामी जागा जी असेल ते नाही लिहायची तर पूर्ण तुम्हाला रिकामी जागा लिहावं लागते जे प्रश्नामध्ये दिलेली आहे ते आणि जे रिकामी जागा खरेमध्ये आहे तर ते तुम्हाला इथं अंडरलाईन करायची जे अंडरलाईन करतात ते तुमची इथं रिकामी जागा होऊन फक्त लक्षात ठेवायचं जे प्रश्न असते ते प्रश्न रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला इथं असं लिहावं लागतो ठीक आहे त्यानंतर बघू शकता पुढचं तुम्हाला हे सुद्धा शोधून लिहावं लागते तुम्हाला तुमच्या कवितेमधून दुसरा प्रश्न ठीक आहे त्यानंतर तिसरा प्रश्न यामध्ये सुद्धा तुम्हाला कवितेसाठी काव्यपंक्ती वक्तव्य का अर्थ लिखे हा प्रश्न तुम्हाला इथं येतो तर काव्यपंक्तीचा अर्थ तुम्हाला इथं लिहावा लागते म्हणजे ओढीनचा अर्थ तुम्हाला इथं लिहावा लागतो तिसऱ्यामध्ये तर अशा पद्धतीने लिहायचा ओके त्यानंतर पूरक पठण पुढचा विभाग येतो पूरक पटन आठ मार्काडी तुम्हाला येतो पूरक पठणामध्ये सुद्धा तुम्हाला पहिले पॅरिग्राफ देतात तर त्या वरून तुम्हाला पाहू शकता दोन प्रश्न विचारतात तुम्हाला पहिला म्हणजेच की तुम्हाला शोधून लिहायला लागतो दोन मार्क आहे तुमच्या मधून ठीक आहे पाठ जो असते ना तुमचा पूरक पठणामधला पाठ त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात ते तुम्हाला इथे शोधून लिहायला लागतात खूप सोपी आहे त्यानंतर दुसरा प्रश्न यामध्ये विचारतात तो म्हणजेच की अभिव्यक्ती स्वमत अभिव्यक्ती स्वमत म्हणजे स्वतःचं मत ओके त्यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला असेल त्या टॉपिकवरती तुम्हाला स्वतःचं मत त्यामध्ये लिहायचं असते ठीक आहे त्यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न येते आवाला पूरक पठणामध्ये पाहू शकता आ, आ प्रश्नामध्ये तुम्हाला कविता दिली जाते लक्षात ठेवा कविता दिली जाते पद्य दिलं जाते ओके पठित पद्य त्यानंतर यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न शोधून लिहावा लागतात तुमच्या कवितेसाठी ओके आणि त्यानंतर दुसरा प्रश्न जो असतो तुम्हाला यामध्ये कवितेच्या ओढी दिल्या जातात तुम्हाला त्याचा तुम्हाला काय अर्थ लिहायचा असतो तुम्हाला इथं भाव स्पष्ट करा असा प्रश्न असतो तर तुम्हाला त्यामध्ये अर्थ लिहून सांगायचा असतो त्या ओडींचा दोन मार्कआडी म्हणजे एकूण आठ मार्काआधी एक पहिलं तुम्हाला येतो पॅरिग्राफ चार मार्काआडी आणि चार मार्काआडी कविता येते त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचे असतं ठीक आहे पूरकपठन झाला पाहू शकता इतर रिकामी जागा राहिली पण आपण इथं पुढचा विभाग जो असते नवीनवाला तो इथं नवीन पेजवरती सुरू करायचा आता भाषा अध्ययन जो विभाग आहे तो तुम्हाला पूर्ण व्याकरणावरती राहणार आहे व्याकरणाचे प्रश्न पाहू शकता कसं लिहायचं सोपी आहे लिहायला सोपी आहे बट यामध्ये व्याकरण आहे त्याचा अभ्यास तुम्हाला इथं करावाच लागणार पाहू शकता व्याकरणाचा प्रश्न कसा लिहायचा प्रश्न क्रमांक टाकायचा उत्तर एक उत्तर दोन उत्तर तीन त्यामध्ये जे उत्तर असतील ते तुम्ही बरोबर इथं लिहायचे पाहू शकता अशा पद्धतीचे व्याकरणाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात उत्तर असे लिहि तुम्हाला लिहायचे असतात ठीक आहे तर तुम्ही हे पाहून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो तुम्ही जॉईन करा तिथं मी तुम्हाला हा प्रोवाईड करणार ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पेपर तुमचा लिहायचा आहे पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे प्रत्येक विभागामध्ये आणि पेपर प्रेझेंटेशन चांगलं करून चांगले इम्प्रेशन पडत असते आणि पेपर चेक जे करत असतात त्यांना आणि तुमचा मार्क्स इथं चांगली मिळू शकतं ठीक आहे तशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा Thank you.